बघा धर्मवीर दिघे साहेबांची टाइल्स आहे आणि किती छान आहे बघा। हे हॅलो एवरीवन, तुमचं स्वागत आहे सगळ्यांचं नवीन व्लॉग मध्ये सोनाली आणि प्रिन्सेसच्या चॅनल मध्ये। हॅलो कर, हॅलो, कशी दिसतीये प्रिन्सेस? स्वतःलाच म्हणते छान दिसतीये। सो आज आहे दसरा आणि तुम्हा सगळ्यांना आमच्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि आता आम्ही चाललेलो आहोत पनवेलला, तर का चाललोय ते तुम्हाला व्लॉगमध्ये समजेलच। ॲक्च्युली घराचं थोडंसं रिनिव्हेशन करायचं आहे, त्या संदर्भात आता आम्ही निघालोय आणि आत्ता सोबत आहेत, पहिल्यांदा आता किती दिवसांनी आम्ही असे तिघे जण सोबत चाललेलो, भाऊ हे मी प्रिन्सेस, मम्मी नाही आलेलं आहे, मम्मी घरी आहे। सो इकडे खूप झोप आली आहे कारण रात्री उशिरा आले आहेत त्याच्यामुळे, आणि थोडेसे मी लेट निघाल्यामुळे थोडेसे रागवलेत सुद्धा। हॅलो करा, ओ लॉंग हेअर। सो जस्ट आम्ही निघालो आता, मला रोशनला घ्यायचं आहे सोबत आणि मग रोशनला घेतलं की आपण निघूया। सो लेट्स गो, चलो हमारे साथ ब्लॉग कंटिन्यू ठेवा। म्हणजे तिच्याकडे कोणाचंच लक्ष नव्हतं, त्याच्यामुळे तिची पूर्ण झोप लागली होती आणि डायरेक्ट सडपणता गेला। मी जस्ट पटकन पाठीमागे बघितलं तर तिला झोप लागली होती, ऍक्च्युअली तिला सकाळपासून कंटाळा पण आला। सकाळपासून खूप झोप आलेली आहे। चिकनापुरा चष्मा काढ ना, मी तुला झोपवू काढू। ओके, म्हणजे मांडीवर झोपते, हे घे जवळ ठेव, उठल्यावर लाव, मी मांडीवर घेऊ तुला झोपवायला। तू बोललीस नाही हॅलो गाईजला, बोल ना। मला खूप झोप आली आहे, मी उठल्यानंतर बोलते, बोल। हा, सो इथे आमचे रोशन सेट आलेले आहेत, रोशन रोशन विलाचे मालक। तर आणि रोशनला डोकं दुखतं वाटतं, तर डोक्याची गोळी घेत आहेत आणि इकडे खूप झोप आली आहे। हा माझा सगळ्यात फेवरेट खाऊ, पाहिजे का? एक घे तुला आणि मला देख, गोळी खायची ना आता कुठं, मग दे चल नको खाऊ दे। आता आपण एक्सप्रेस वेला आहोत आणि आता आपण थोड्याच वेळात कलंबोलीच्या टाइल्स मार्केटला पोहोचणार आहोत। तर तुम्ही माझ्या राईट साईडला बघताय, तर हे पूर्ण कलंबोलीचं टाइल्स मार्केट आहे। तर आता आपण आहे ना पुढे जाऊन आहे ना एक्सप्रेस वे उतरून आपण राईड घेणार आहोत आणि मग तिथून सुरुवात होते पूर्ण कलंबोलीचं टाइल्स मार्केट। आणि सुरू झाल्या आता आपण एक्सप्रेस वे उतरलेलो आहोत आणि इथून आपण राईड घेणार आहोत। राईड घेतल्यानंतर आता आपण कळंबोळीमध्ये पोहोचलो आहे आणि इथून बघा, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, पुढे गेल्यानंतर आहे ना आपल्या देवघरातले देवघरं वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या म्हणजे मार्बल जसं तुम्हाला जशी तुमची चॉईस असेल तुमच्या चॉईसप्रमाणे इथे खूप छान छान असे देवघर आहेत। तुम्ही बघू शकता किती छान छान आहेत, तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही नक्की इकडे येऊन जा कळंबोळीच्या टाइल्स मार्केटला। आणि आता इथून पुढे झालेलं आहे चालू मेन टाइल्स मार्केट, जे कळंबोळीतलं सगळ्यात मोठं आहे। आणि आता तुम्ही बघू शकताय की आपण आता इथे पोहोचलो आहे आणि इथे मी मस्त झोपली आहे। तर तुम्ही विचार कराल की झोपली आहे आणि व्हिडिओ कोण काढत आहे, तर ही व्हिडिओ रोशनने आणि भाऊंनी काढली आणि मी झोपलेली होती। तर इथे आता पुढच्या व्हिडिओ तर मी काढणार आहे, सध्या थोडीशी झोप काढून घेते, झोप आलेली खूपच, त्यामुळे गाडीत झोप लागली आणि आता आपण पोहोचलो तर आता पुढच्या व्हिडिओ मी काढणार आहे। हे आहे गुरुकृपा टाइल्स आणि इथे आपण आता बघायला चाललेलो आहोत घरासाठी टाइल्स बघायला चाललेलो आहोत आतमध्ये, तर खूप छान अशा व्हरायटीज आहेत इथे, आपण बघूया चला आतमध्ये। हा सगळा पूर्ण मार्केट आहे स्टाईल लादींचा
आणि खूप छान छान सगळं पूर्ण गोडाऊन आहे हे आणि खूप सारे इकडे खूप सारे शोरूम आहेत स्टाईलचे. आता आपण वरती चाललो बघायला म्हणजे इथे जे गुरुकृपा जे आहे गोडाऊन तिथे आलो आपण तिथे बघूया आणि मग अजून दोन तीन दुकानं सुद्धा बघूया. सो चला आता वरती आलो आपण. सो गाईज खाली होतं ते गोडाऊन होतं आणि वरती आहे ते शोरूम आहे. हॉलमध्ये नको. आता आपल्याला ते एक एक दाखवत आहेत खाली फ्लोअरला लावण्यासाठी आणि खूप छान छान असं आहे. हे पण छान तर आपल्याला आता बघायला मिळतात असं स्लाइड करून एक एक खाली हॉलला हॉललाच बसवायचे ना म्हणत एक दोन चार बॉक्स बस होती. सो इथे आहेत आपल्या वरती भिंतीच्या वॉल टाईल्स आहेत आणि ही ना ही पण चांगली आणि ही पण चांगली हा मातीची धूळ अटकली की प्लेनच घ्या. नाही नाही प्लेन घ्या. सगळ्या म्हणजे सगळ्या देवांच्या वगैरे सगळ्या वेगवेगळ्या डिझाईनच्या आता आपण ह्या दुकानात बघितल्या तर आपल्याला इतक्या नाही आवडल्यात म्हणजे आवडल्यात पण आणि नाही पण म्हणता येईल. पण आता अजून दोन तीन दुकानं आहेत तर आपण अजून दोन तीन दुकानामध्ये बघणार आहोत. तर चला सगळी दुकानं आहेत इकडे सगळी दुकानं आहेत खूप मोठी मोठी दुकानं आहेत बघू शकता तुम्ही. नीलकंठ स्टोन्स होमीज आणि वाव आणि हे माझं फेवरेट आर काय काय ते काय टॉयलेट कुठे अगरवाल गुरुकृपा ट्रेडिंग कुठे गेले हे. आता आपण आलेले आहोत टाइल्स हब मध्ये. मम्मीचा माझा टॉयलेट आहे. इथे पण बघा किती छान छान असे शीला बसली आहे. सो आम्ही आता इथे टाईल्स बघितलेला सॉरी विन खाली बघितलेला फ्लोअरसाठी तर त्या पण तुम्हाला दाखवते आणि मग आम्ही हातलाच एखादी कुठली तरी चॉईस करू. या ज्या आहेत त्या आपण बघितलेल्या आहेत. व्हाइट नहीं आता है. व्हाइट नहीं आता है. आप व्हाइट जो आप बोलेंगे ना आप व्हाइट ये ना ये ऐसा कलर हो जाएगा ये डल दिखेगा.
वॉश करा था, हैंड वॉश करा, हैंड वॉश करा, है क्या नल, है क्या हैंड वॉश करा, करा हैंड वॉश, हाथ कसे धुते, हैंड वॉश कसे करते तू, तसं नाही रे बाबू, हैंड वॉश कर ना, काय ते आणि इथं काय आहे, हे महाराज आहेत ना, हे काय सो आता आपण ज्या शोरूमला होतो त्यांचंच दुसरं शोरूम आहे टाइल्सचं, तर आपण तिथे चाललोय, तिथे पण थोडंसं बघू दे, कारण की परत वाटायला लागू की एकच एक दोनच दुकाने बघितले, अजून काय बघितलं नाही, तर आपण आता दुसऱ्या पण शोरूममध्ये जाऊया आणि इथे ना पूर्ण सगळे टाइल्सचे दुकान आणि इकडे माझ्या पाठीमागे पण जेवढा आहे ना स्टार्टिंग पासून एंड पर्यंत सगळी दुकानं ही टाइल्सची आणि लाद्यांची सगळे उंदीर उंदीर सगळे आणि खूप खूप दुकान, म्हणजे हे मार्केटच आहे कळंबोळीतलं लाद्यांचं. तर हे आहे त्यांचं, ते होतं टाइल्स हब आणि हे आहे टाइल्स आर्ट. आणि ना काही ठिकाणी शूट करून जातं, तिथे नव्हतं तरी पण मी थोडंफार शूट केलं होतं आणि इथे बघा तुम्हाला दाखवते मी, हे बघा धर्मवीर दिघे साहेबांची टाइल्स आहे आणि किती छान आहे बघा. कुठे गेले ते दोघे, कुठे आहे तो, आपण इथे बघतोय त्यांचा कॅटलॉग, आवाला जो फ्लोअर साठी आहे तो कॅटलॉग बघतोय आपण. असं नाही, इथे बघा डी अँड डी एंटरप्राइजेसच आहे, इथे पताशी ग्रेनाइट आहे, इथे ओरॅकल इम्पेक्स आहे, इथे स्टोन एरेना आहे, आता आपण ओरॅकल इम्पेक्स मध्ये चाललेलो. सो आता आमच्या फ्लोरिंग टाइल फ्लोरिंगच्या जी लादी असते ती आणि टाइल्स लादी आमच्या चॉईस करून झालेल्या आहेत. सो आता तुम्ही लवकरच बघाल आपला हॉल खूप छान असा रिन्यू झालेला आणि त्यात एक सरप्राईज आहे, पाहाल बघूया. हां, डिस्कस चालले आमचं. सो आपण आता उद्यापासून घर चालू करतोय काम करण्यासाठी, सुट्टी घ्यावी लागेल मला, खर्च होणार आणि परत मग सुट्टी येते अजून खर्च होणार, तोट्यात तोटा, मग ब्लॉगर ही आहे इकडे काय झालं, गुलाबी साडी बोला ना, आता गुलाबी साडी
वाव अजून कोणता येतो बाई हा काय प्रकार निक्की कशी बोलते काय झालं महाराणी 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 है का तू जुला जुला है महाराणी तो महाराणी को जुला जुला है महाराणी महाराणी हंसती कशी महाराणी यो यो कशी करते यो 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 ब्रो लाइक करा सब्सक्राइब करा शेयर करा स्वतःच पुढे महाराणी का ताज देखिए गाइज आताच आम्ही घरी आलो आणि आपल्या टाइल्स वगैरे चॉईस करून झालेल्या आहेत ॲडव्हान्स वगैरे दिलेला आहे आणि आता उद्यापासून घराचं काम चालू करतोय तर तो सुद्धा मी व्लॉग बघणार आहे आणि चला आता बाय बाय गुड नाईट भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.